आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. क्रिकेट मध्ये विजयासाठी नुसती बॅटिंग महत्त्वाची नाही, 11 खेळाडू, फिल्डिंग, बॉलिंग आणि विकेट कीपिंग महत्त्वाचे. आमदार मुश्रीफ. क्रिकेट मध्ये विजयासाठी नुसती बॅटिंग महत्त्वाची नसते, 11 खेळाडूंसह फिल्डिंग, बॉलिंग महत्त्वाची असते. विजयासाठी राजकारणातही तसंच असतं असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. तालुक्यातील कसबा सांगाव येथे ऋग्वेदा कैलासिंह जाधव ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मंडलिकसह साखर कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील हे होते. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, राजकारण विरहित समाजकारणासाठी स्वर्गीय ऋग्वेदा कैलासिंह जाधव चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. हार्ट अटॅक, मेंदूतील रक्तस्त्राव तसेच अपघातातील व्यक्तींना जीवनदान मिळण्यासाठी रुग्णवाहिका लोकार्पण हा उपक्रम फार मोलाचा ठरणार आहे असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. या बहुउद्देशीय सामाजिक ट्रस्टला माझे भरघोस सहकार्य राहील असे वचन आमदार मुश्रीफ यांनी यावेळी दिले. मुरगुडचे नगराध्यक्ष राजकांत जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा उद्घाटन यावेळी संजय मंडलिक आणि संजय घाटगे यांनी फक्त बॅटिंग केली. हा धागा पकडून आमदार मुश्रीफ म्हणाले, काही तज्ज्ञ राजकारणी म्हणाले, तुम्ही दोघे फक्त बॅटिंग करा, पण क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंसह फिल्डिंग, बॉलिंग महत्वाचे असते, तरच विजय मिळतो असा टोला आमदार मुश्रीफ यांनी मारला. संजय मंडलिक म्हणाले, दुःखाचा डोंगर असतानाही कैलास जाधव यांनी ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक चळवळ सुरू ठेवली आहे. भावनिक आणि सामाजिक कार्यक्रमाला भागातील गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका लोकार्पण केले आहे. ट्रस्टला भरीव मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी युवराज पाटील, ऍडव्होकेट सब वीरश्री जाधव, किरण पास्ते, डॉक्टर राजेश पाटील, डॉक्टर अभिजित पाटील, अशोक हेरवाडे, विक्रमसिंह जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास भैया माने, कृष्णात पाटील, बंडोपंत चौगुले, वीरेंद्र मंडलिक, सरपंच रणजित कांबळे, प्रकाश पाटील, राजे खान जमादार, इगल प्रभावळकर, सुधीर पाटोळे, सौ स्वाती पाटील, शोभा खोत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी सांगाहून राजेंद्र पाटील वंदुरकर.